विविध मागण्यांसाठी माहिती सेवाभावी संस्था आणि किसान जनक्रांती तर्फे दौंड तहसीलदार कचेरी समोर प्रशासनाला जाग यावी म्हणून जागरण गोंधळ करत आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय. दौंड तालुक्यामधील कुरकुंब पांढरेवाडी MIDC मधील धोकादायक कंपन्यांची चौकशी करून त्या बंद करण्यात याव्या यासाठी माहिती सेवाभावी समिती आणि किसान जनक्रांती यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. दौंड तालुक्यामध्ये आज असणारे माहिती सेवा समितीने आज आंदोलन आपल्याकडे जागरण गोंधळ ठेवलेलं आहे. तर आज आपल्याकडे असणारे रमेश शितोळे आहेत. तर त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आजचे आंदोलन त्या संदर्भात काय सांगू शकतो. दौंड तालुक्यातील काही मागण्या करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनादिवशी आम्ही अमरून पोचिंग केलं होतं, पण शासनाने आमच्या काही मागण्या मान्य केल्या नाहीत. म्हणून दौंड तालुक्यातील कुरकुंब MIDC मध्ये भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळाव्यात, प्रदूषण थांबावं, शेरा कमी व्हा, अशा काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी जनक्रांती सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. दौंड तालुक्यातील सर्व जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि यापुढे आंदोलन आमचं चालूच राहील. खरोखर त्यांच्या काही मागण्यांसाठी हे उपोषण बसले तर आपल्याकडे ह्या अजून काय काय कार्यकर्ते यांच्याकडून आपण जाणून घेणार की आज जे माहिती समितीतर्फे आपण आंदोलन केले ह्याच्यामध्ये काय उद्देश काय. ह्याचा उद्देश असा आहे की कुरकुंब कंपनीमध्ये स्थानिकांना 80% नोकऱ्या मिळल्या पाहिजेत आणि जो स्फोट झाला होता, जे धोकादायक कंपन्या आहेत त्या त्वरित बंद करावा आणि जे आता काही प्रदूषण होत आहे कंपनीचं आणि जे केमिकलचं पाणी बाहेर येत आहे त्यांचं त्वरित चौकशी करून त्या कंपनीची चौकशी करून त्यांच्या गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. सी24 साठी संजय सोनवणे, दौंड.